जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमामधनं लोकसहभागातनं जलक्रांतीची किमया साधणाऱ्या येळीगावचा आदर्श अन्य गावांनी घेऊन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी. लोकसहभागामधनं होणारा विकास गावातील वैचारिक परिवर्तनाची नांदी ठरते असे मत माजी आमदार राजीव राजळे यांनी व्यक्त केलंय. म्हणून आपण प्रत्येक गावात गेल्यानंतर आम्हा पुढाऱ्यांपुढं, आम्हा अधिकाऱ्यांपुढं, गावातली जी पुढारी मंडळी असती सातत्यानं म्हणत असती की इतका निधी आमच्या गावाला दिला पाहिजे, आमच्या गावाला असा रस्ता केला पाहिजे, आमच्या गावाची शाळा अशी केली पाहिजे, आम्हाला बंधारा दिला पाहिजे, आम्हाला तलाव दिला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची टाकी दिली पाहिजे. आणि प्रत्येकाला वाटतं की अधिकार आला की आपण विकास करू शकू. जिल्हा परिषद सदस्य झालो, आमदार झालो, खासदार झालो तर आपण विकास करू शकू. तर या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन येळीगावचे सरपंच संजय बडे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सर्व यांनी विक्रम असा केला की सरकारचा एक रुपयाचा निधी नाही, कोणतं मोठं गावाला पदही नाही, परंतु ह्या गावामध्ये गंगा आणण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं, आपलं म्हणावं तेवढं कौतुक थोडं आहे. पाथर्डी तालुक्यातील येळी गावाने लोकसहभागामधनं सुमारे 2 कोटी रुपयांची जलसंधारणाची कामे केली आहेत. सुमारे 5 किलोमीटर अंतरामध्ये विविध बंधारे आणि तलावांमध्ये पाणी साठून संपूर्ण शिवार टंचाईमुक्त झालाय. यावेळी जलपूजन सोहळा आणि विविध क्षेत्रामध्ये गावांचा लौकिक वाढवणाऱ्या भूमिपुत्रांचा गौरव समारंभ संपन्न झालाय. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते ग्रामगौरव आणि जलपूजन संपन्न झालंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे, प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर, नायब तहसीलदार जाई कोंडे, येळेश्वर संस्थानचे मठाधिपती रामगिरी महाराज, पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, माजी सभापती काकासाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य देवीदास खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची मिरवणूक सजलेल्या बैलगाडीमधनं ढोल लेझिम आणि बँड पथकासह सवाद्य काढण्यात आली. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या ग्रामस्थांचा स्नेहमेळा या निमित्ताने खूपच रंगला होता. घराघरामध्ये आनंदी वातावरण होतं. राज्याला प्राथमिक शिक्षण पुरवणारे गाव अशी येळीगावची पूर्वीची ओळख, आता त्यामध्ये जलक्रांती साधलेलं गाव म्हणून नव्याने भर पडल्याचा उल्लेख सर्वच वक्त्यांनी केलाय. लोकसहभागामधनं मोठी जलक्रांती झालीय. येळेगावचा आदर्श दुसऱ्या गावांनी घ्यावा. सरकारचा एकही रुपया न घेता ग्रामस्थांनी लोकसहभागामधनं स्वखर्चानं ही कामे केली आहेत. पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका. येळीगावामध्ये शेतीसाठी पाणी नव्हतं. जनावरांसह लोकांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करावं लागत होतं आणि त्यामुळे होणारा लाखो रुपयांचा खर्च आता वाचणार असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितलंय. विशेष करून नाल्याचं खुलीकरण, नाल्याचं सरळीकरण याद्वारे एक कार्यक्रम आखण्याचं ठरवलं आणि त्यामधून खऱ्या अर्थाने टँकर मुक्ती करण्याचा एक संकल्प मनामध्ये घेतला. यामध्ये काही लाख रुपये किंवा कोटी रुपयापर्यंत खर्च टँकरवर जो होत होता तो निश्चितपणे खूप चिंताजनक अशी बाब होती आणि गावाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी किंबहुना स्थायी स्वरूपाच्या पाणीटंचाई निर्मूलनासाठी या गावांनी जवळपास 2 कोटी रुपयाची कामं वेगळ्या माध्यमातून उभी केली, किंबहुना शासनाची मदत न घेता ही कामं स्वयंस्फूर्तीने उभं करण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित केलं, तयार केलं, ही आपल्या दृष्टिकोनातून खूप आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा या पाण्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन व्हावं, ठिबक सिंचन तुषार सिंचनासारखा वापर व्हावा, त्याचप्रमाणे पुनर्भरणाची कामं चांगल्या पद्धतीने व्हावी याबद्दलचा विशेष कार्यक्रम गावाने हातामध्ये घ्यायचं ठरवलंय आणि त्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेले बंधारे, बंधाऱ्यांचं खोलीकरण, वनराई बंधारे असाही उपक्रम गावामध्ये घेतलाय. खरं तर मागच्या काही दिवसांपासून किंबहुना वर्षापासून जास्त कालावधीमध्ये आपण जलसंधारणाच्या कामावर जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून भर देत आहोत.
जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी 279 गावं होती, आताही 268 गावं त्यामध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत. या सर्व गावांमध्ये माथा ते पायथा या जलसंधारणाच्या ॲक्टिव्हिटीज होत असताना, उपचार होत असताना, त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे आता पडलेलं पावसाचं पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातून गॅबियन बंधारे, वनराई बंधारे आपण बांधावेत अशी ही महत्त्वाची अपेक्षा आपण केलेली आहे. जिल्ह्यामध्ये 5000 वनराई बंधारे व्हावेत या दृष्टिकोनातून आपलं कृषी खातं, पंचायत समिती आणि अर्थातच सर्व लोकांचा एकत्रित सहभाग, श्रमसंस्कार, श्रमदान या माध्यमातून ही कामं जर खऱ्या अर्थानं उभी राहिली तर आपल्याला पुढच्या काळामध्ये पाणी टिकवण्यामध्ये, किंबहुना पाण्याची पातळी टिकवण्यामध्ये, विहिरींना आणि जलाशयांना सगळ्या ठिकाणी पाणी राहण्यामध्ये आणि त्याद्वारे पुढच्या कालावधीमध्ये पिकांच्या आणि पाण्याच्या योग्य नियोजनातून शेतीची आणि परिसराची समृद्धी आपल्याला वाढवणं शक्य आहे. त्या दृष्टिकोनातून येळीगावने केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत, किंबहुना याचं अनुकरण अनेक गावांमध्ये व्हावं अशीही आपली भूमिका आणि भावना आहे. या कार्यक्रमाविषयी गावचे सरपंच संजय बडे यांनी अधिक माहिती दिली आहे. जलसंधारणाचं लोकवर्गणीतून, लोकसहभागातून 2 कोटी रुपयाचं जे काही काम झालेलं आहे, नाला खुलीकरण, नाला सरळीकरण, बंधाऱ्याची खुलीकरण, अशा अनेक कामं या गावामध्ये जे रिचार्ज शाप वगैरे कामं झालेले आहेत, याचं जलपूजन समारंभ आणि या गावातील जे क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत यांचं सगळ्याचं ग्रामगौरव असा एक छानसा कार्यक्रम आज येळीमध्ये सगळ्यांनी आयोजित केलेला होता. या गावचा सरपंच म्हणून मला या कामाबद्दल, या याच्याबद्दल खूप आत्मीयता आणि आज खूप अभिमान वाटला की या गावानं लोकसहभागातून एवढं मोठं काम या ठिकाणी उभं केलं. तसं पाहिलं तर या संपूर्ण परिसर हा दुष्काळी परिसर आहे आणि दुष्काळाच्या परिसरामध्ये पाणी साठण्याचे दुसरे मोठे काही स्रोत नाहीत किंवा पाण्याचे जुने काही मोठे साठे नाहीत. अशाच पद्धतीचं खुलीकरण, तळ्यातील गाळ काढणं, असे जलसंधारणाचे कामं करून आपल्याला दुष्काळावरती मात करावं लागणार आहे हे या निमित्तानं या गावानं दाखवून दिलेलं आहे की कुठलीही शासकीय यंत्रणेची मदत न घेता एखादं गावानं जर ठरलं तर ते गाव लोकसहभागातून काय करू शकतं असा आदर्श घ्यावा असं या गावानं छान काम केलेलं आहे. साधारणतः या गावामध्ये 250 ते 350 हेक्टर क्षेत्र ह्या पाण्यामुळं ओलिताखाली येणार आहे. त्याच्यामुळं पाण्याचे साठे जरी निर्माण झाले असले तरी आम्ही ठिबकचा प्रयोग गावामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं 12 महिने पाणी शेतीला टिकल असा आमचा एक आत्मविश्वास आहे. म्हणून 1000 ते 1500 शेतकऱ्यांचा यामध्ये निश्चित फायदा होईल. यावेळी येळीतील विविध पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा ग्रामभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये पुणे जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शिक्षण अधिकारी वैशाली शेळके, सहाय्यक विक्रीकर आयुक्त उज्ज्वला पालवे, डॉक्टर सुनील जाधव, शिक्षा भारती अवॉर्ड प्राप्त दत्ता बडे, इंजिनियर शिवाजीराव ढोले, प्रधानमंत्री ग्राम सडकचे SD कुलकर्णी, गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी रामनाथ कराड, प्राध्यापक अशोकराव ढोले, फौजदार विठ्ठल बडे, उपनिरीक्षक विठ्ठल बडे, राजेंद्र जायभाये, तसेच तेजस मगर, अक्षय ढोले, अनंत कराड, सुप्रिया आणि सुशील बडे यांचा सत्कार करण्यात आला. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.